चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी जिल्हा आंदोलन समितीच्या वतीने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी राजेंद्र केवी यांनी मिनी विधान सौध येथे बैठक घेऊन हे आवाहन मागे घेण्याची यावेळी विनंती केली आहे. चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी चिक्कोडी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलेल्या चिक्कोडी जिल्हा आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची चिक्कोडी निवडणूक अधिकारी जिल्हा पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र केवी यांनी बैठक घेऊन बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. शहरातील मिनी विधान सौधच्या सभागृहात राजेंद्र यांनी जिल्हा आंदोलन समितीचे प्रमुख बी आर संगापगोळ, प्राध्यापक एस वाय हंजीसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राजेंद्र म्हणाले, मतदान हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क असून कोणाला मतदान करणे किंवा नाकारणे हे मतदारांनी स्वयंप्रेरणेने करण्याची तरतूद आहे. पण एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला मतदान करू नका किंवा बहिष्कार घालण्याचे सांगणे हे कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे. त्यामुळे नोटा पर्यायाचा वापर करून नकारात्मक मतदान करू शकता, पण बहिष्कार नको. संगापगोळ म्हणाले, 25 वर्षापासून सरकार चिक्कोडी जिल्ह्याची मागणी पूर्ण करत नाही. आज सीमा भागातील मराठी लोक महाराष्ट्रात रोजगार शिक्षणासाठी गेल्यास कर्नाटकचे, तर बेंगलोर भागात गेल्यास मराठी म्हणून दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे सरकारचे व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबत आमच्यावर गुन्हा घाला, आम्ही तयार आहोत. तुम्ही मुख्य सचिवांना व निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल पाठवा. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणुकीनंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत चिक्कोडी जिल्ह्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन द्यावे असे ते यावेळी म्हणाले.